त्याच वेळेस सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा देशात होतं त्यावेळेसपासून आपल्या या जुन्या पेन्शनच्या योजनेला खोडा लावण्याचं काम त्या काळात झालं. कारण की ज्या पद्धतीनं या 2.5 वर्षामध्ये राज्यातल्या सरकारनी आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या 10 वर्षातल्या सरकारनी जसं महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं मागं नेलं, महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान राहणार आहे. गेल्या 10 वर्ष नरेंद्र मोदीची सरकारचं आपण कामकाज पाहिलं तर त्यांनी पूर्ण बनियागिरी वापरली. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो, ते म्हणत होते की त्यांनी जी काही योजना आता जुनी पेन्शनची आणली त्या पेन्शनच्या माध्यमातून पूर्ण देशामधल्याच जुनी पेन्शनच्या लोकांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. आपल्या देशाचा प्रधानमंत्री खरं बोलतो ना, आणि त्याच त्यांच्या त्या वक्तव्याचा जे काही चित्र आपण पाहतोय की आपल्या देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून नरेंद्र मोदी खोटं बोलतात आणि म्हणून या पावसामध्ये भर पावसात या चिखलात आपण लाखोच्या तादात इथं आलात आणि म्हणून केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने राज्य सरकारने जी काही जुनी पेन्शनची योजना आणली त्या योजनेचा नापसंती आपण सगळ्यांनी व्यक्त केली म्हणून इथं लाखोच्या तादात मध्ये आपण इथं आलेला आहात. खर तर म्हणजे आता त्यांची योजना जी आहे ती योजना बनियागिरीची आहे. ती बनियागिरीची योजना आहे. म्हणजे गेले 10 वर्ष नरेंद्र मोदीची सरकारचं आपण कामकाज पाहिलं तर त्यांनी पूर्ण बनियागिरी वापरली. म्हणजे जीएसटी सारखं धोरण आणून त्या धोरणाच्या माध्यमातून तुमच्याच खिशातले पैसे काढायचे आणि तुम्हाला गरीब करायचं आणि त्यांच्या मूढभर मित्रांना श्रीमंत करायचं आणि मग सांगायचं एखादी योजना द्यायची आणि त्या योजनेच्या माध्यमातून सध्या एक योजना इव्हेंटच्या माध्यमातून राज्य सरकार राबवत आहे. तुम्ही पण फॉर्म भरलात आमच्या भगिनींनी तर तुम्हालाही मिळतील पैसे, मग नंतर वसूल करू आम्ही. ती योजना सध्या इव्हेंटच्या माध्यमातून जोरात चालू आहे. पण अशी योजना चालूच असताना त्यांचं त्यांना सरकार आहे, त्यांना काही निर्णय घेण्याचे अधिकार आहे. आता 6 महिन्याच्या पहिले अनिल अंबानीचं 1,700 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं, त्यांना करता येते, त्याला प्रसिद्धी नाही दिली गेली. पण आमच्या गरीब भगिनींना पैसे द्यायचे असतील तर त्याला प्रसिद्धी द्यावं लागतं, त्याला 470 कोटी रुपये वेगळे खर्च करतात प्रसिद्धीसाठी. शेतकऱ्याला काही योजना द्यायची असेल तर त्याला प्रसिद्धी केली जाणार. पण अनिल अंबानीला 1,700 कोटीचं कर्ज माफ केलं तर त्यालासाठी प्रसिद्धी करायची गरज नाही. अशा पद्धतीची काही परिस्थिती आज राज्यात चाललेली आहे. आणि जुन्या पेन्शन लागू केली जी मागणी आपली आहे तर राज्याची तिजोरी खाली होईल अशा पद्धतीचं सांगण्याचं काम सरकार करते. आपल्याला माहितीसाठी सांगतो की आज जुनी पेन्शन महाराष्ट्रात लागू नाही आहे. कर्मचाऱ्याच्या अनेक पदं खाली आहेत, लाखो पदं खाली आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केलेला आहे. चुकून हे सरकार राज्यात पुन्हा आलं तर महाराष्ट्रामध्ये 1,000 जिल्हा परिषदेच्या शाळा या बंद करायचा निर्णय त्यांनी आता त्यांच्या बस्त्यामध्ये दाबून ठेवलेला आहे. एकीकडे पहिलेच आणि त्यांनी मला आठवतं विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना की आम्ही वाडीवरवर वस्तीवर जिथं 2 विद्यार्थी असेल तिथं 1 शिक्षकी शाळा आपण उघडली होती. आता तर यांनी 20% संख्येच्या आत पटसंख्या असेल तर ती शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केला आणि तिथल्या मुलांना बसणं दुसऱ्या ज्या शाळा असतील त्या शाळेमध्ये नेण्याचा निर्णय सरकार करताय. आता आपल्या राज्यामध्ये योजना ही तसं तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी आणली होती की मुलींसाठी शाळेमध्ये जाण्यासाठी
फ्री मध्ये बसने त्यांना व्यवस्था केली होती आणि ती योजना अजूनही चालली आहे। राज्याचं सरकार बस पण आता नवीन घ्यायला तयार नाही। त्याच डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ज्या बसेस आलेल्या होत्या त्या निळ्यावाल्या त्याच बसेस आपल्याला पाहायला मिळतात। आता त्या बसेसमध्ये त्याही बसेस मग यांचा कार्यक्रम असेल। आता मोठ्या प्रमाणात इव्हेंट कार्यक्रम चालले आहेत सरकारचे। या सरकारच्या याच्यामध्ये त्या बसेस पूर्ण बुक केल्या जातात। त्या विद्यार्थ्यांना पण शाळेमध्ये जाता येत नाही अशी व्यवस्था राहते। अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रात या इव्हेंटच्या माध्यमातून हे सरकार करते आहे। मी या सरकारबद्दल फार काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण की हे सरकार आता आपण सगळ्यांनी मानस केलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने मानस केलेलं आहे। मी साईबाबाच्या पवित्र भूमीवर या ठिकाणी आपल्याशी बोलतो आहे। हे सरकार कुठल्याही परिस्थितीत आता सत्तेमध्ये राहणार नाही, सत्तेच्या बाहेर जायची या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे। या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे, या राज्यामध्ये आमचं शिकलेले मुलं मुली पुण्यामध्ये आपण पाहतोय। म्हणजे आता मी मागच्या काळामध्ये सतत 3-4 दिवस पाऊस होता, त्या पावसामध्ये आमचे एमपीएससीचे मुलं मुली 4 दिवस तिथं पुण्यामध्ये मैदानात बसलेले होते। मी तिथल्या पोलीस कमिशनरशी संपर्कात होतो, युपीएससीच्या अध्यक्षाच्या संपर्कात होतो, राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या संपर्कात होतो, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या संपर्कात होतो। अरे ते मुलं मुली पाण्यात बसलेले आहे। त्यांची मागणी आहे की आम्हाला पण परीक्षेमध्ये बसायला संधी द्या। तुम्ही एका विभागाचं काढता दुसऱ्या विभागाच्या जाहिरात काढत नाही, त्याचं नोटिफिकेशन काढा। पण सरकार ते काढायला तयार नाही। त्या मुला मुलींवर लाठीचार्ज करायची व्यवस्था त्या ठिकाणी केली, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। आज आपण पाहतोय राज्यामध्ये गरिबांच्या मुला मुलींसाठी शिकण्यासाठी आपण जे बाल्टी योजना आहे, महाज्योती योजना आहे, सारथी योजना आहे, त्याच्यामध्येही भेदभाव केला जातो, त्याच्यामध्येही सरकारजवळ पैसे नाही। अशी अनेक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। ना मग शिकलेले मुलं मुली खुश आहेत, ना शेतकरी खुश आहे, गरीब लोक खुश आहेत, महागाई आभाळा पार करून गेली। आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आज 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज या महाराष्ट्रावर लादून ठेवण्याचं काम या सरकारने केलं। इथं त्यांचा मंत्री येईल असं मला वाटतं, कारण की आज तुमची ताकद पाहून तो मंत्री येणार। तो मंत्री काय बोलतो आणि काय नाही त्याचं त्याला मला माहिती नाही। मधल्या काळात आमचे बीएड डीएडचे पोरांच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्या वेटिंग लिस्टवर होत्या। त्यांना म्हणलं तुम्हाला बोलता आलं नाही तर तुम्हाला मी नोकरीत घेणार नाही असं धपका मारतो, त्याचा व्हिडिओ बाहेर निघाला। तो मंत्री येणार आहे असं मला कळलं, तो काय बोलतो मला माहिती नाही इकडे। पण मी तुम्हाला या निमित्ताने एक गोष्ट सांगतो, नागपूरच्या अधिवेशनावर जुन्या पेन्शनचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा आलेला होता आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी तुमच्या समोर अभिजित वंजारी होते माझ्या बरोबर, त्यावेळेस मी आलो होतो। त्याच वेळेस सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू आणि ती त्या याच्यावर आताच उद्योजींनी सुद्धा तीच लाईन घेऊन या ठिकाणून गेले। आमचं सगळ्यांचं एक मत आहे, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आमचा जो मॅनिफेस्टो तयार होणार त्या मॅनिफेस्टोमध्ये पण आम्ही जुन्या पेन्शनचा उल्लेख करू आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेऊ। कारण की अखेर कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य आणि हा तुमचा अधिकार आहे, काही आमचं सरकार आल्यानंतर का आम्ही तुमच्यावर उपकार करणार अशी काही भूमिका नाही आहे। आखरी तुमचा पैसा तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या म्हातारपणामध्ये ते जगण्याची संधी। आणि आम्ही राज्यामध्ये मग शेतकऱ्यांसाठी सुद्धा योजना काढणार। आमचे खूप आम्ही आमचे महाराष्ट्रामध्ये, कारण की ज्या पद्धतीने या 2.5 वर्षामध्ये राज्यातल्या सरकारनी आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या 10 वर्षातल्या सरकारनी जसं महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं मागं नेलं, महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान राहणार आहे। आज आमचा कर्मचारी संपूर्ण काळ की मी आता नोकरीत आहे पण मी माझं रिटायरमेंट झाल्यानंतर माझं आयुष्य काय, माझ्या मुलाबाळांचं काय, या भविष्याच्या याच्यामध्ये चिंतेमध्ये तुम्ही जगता आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीनं आणि आज पद मोठ्या प्रमाणात खाली आहे। आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे पद भरली जातील हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। आणि तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्र
आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्या काही योजना द्यायच्या असतात त्या योजना देण्याचं काम, मग शिक्षणाचं काम शिक्षण करेल, ग्रामसेवकाचं काम ग्रामसेवक, पोलीस सुद्धा आमचं, पोलीस पण आता याच्यामध्ये त्यांना सहभागी होता येत नसेल, नाही तर पोलीस पण आहेत का, पोलीस आहेत काय, तर खूप सारी लोक आहेत, म्हणजे जवळपास आपण 20 लाख कर्मचारी आज याच्यामध्ये आहात. आणि आरोप केला जातो या सरकारकडून, केंद्राच्या सरकारकडून, की जुनी पेन्शन योजना ही बंद करण्याचं काम काँग्रेसने केलं असं पद्धतीने सांगतो. मी त्यांना माहितीसाठी सांगतो, ते विसरून जातात लवकर. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा देशात होतं त्यावेळेसपासून आपल्या या जुन्या पेन्शनच्या योजनेला खोडा लावण्याचं काम त्या काळात झालं आणि तिथून याची सुरुवात झाली. नाही तर कर्मचाऱ्यांच्या अधिकाराची भूमिका जी होती काँग्रेसच्या काळामध्ये ती कायम चालू होती, पण अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये त्या पद्धतीची सुरुवात झाली. आणि म्हणून तुम्हा लोकांना या पद्धतीचा मोर्चा काढावा लागत आहे.